हिंदू धर्माचे प्रमुख शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना ज्योतिर्मठ बद्रीनाथ आणि स्वामी सदानंद यांना द्वारका शारदापीठाचे प्रमुख म्हणून घोषित करण्यात आलं आहे. आता शंकराचार्यांच्या निवडीची प्रक्रिया आणि या पदाचं महत्व जाणून घेऊ. इसवी सन पूर्व 8व्या शतकात आदिशंकराचार्यांनी भारताच्या 4ही देशांना प्रत्येकी 1 असे 4 मठ स्थापन केले. या मठांमध्ये उत्तरेला बद्रिकाश्रमाचा ज्योतिर्मठ, दक्षिणेला शृंगेरी मठ, पूर्वेला जगन्नाथपुरीचा गोवर्धन मठ आणि पश्चिमेला द्वारकेचा शारदा मठ यांचा समावेश होतो. मठाच्या प्रमुखाला मठाधिपती म्हणतात. मठाधिपतीला शंकराचार्य ही पदवी दिली जाते. स्वरूपानंद सरस्वती हे ज्योतिर्मठ आणि शारदा मठाचे शंकराचार्य होते. शंकराचार्य होण्याचे नियम आणि प्रक्रिया जाणून घेऊ. आदिशंकराचार्यांनी रचलेल्या मठामनाय या ग्रंथात शंकराचार्यांची पदवी घेण्याचे नियम, तत्वे आणि प्रक्रिया सांगितली आहे. त्यानुसार शंकराचार्यांची पदवी ग्रहण करणारी व्यक्ती ब्राह्मण दंडधारित संन्यासी असावी. ती 4 वेद आणि 6 वेदांगाचा विद्वान आणि वादविवादात निपुण असावा. हे सर्व नियम धारण करणाऱ्या संन्यासाला वेदांताच्या विद्वानांशी वाद घालावे लागतात. यानंतर सनातन धर्माच्या 13 आखाड्यांचे प्रमुख, आचार्य महामंडलेश्वर आणि संतांची सभा शंकराचार्यांच्या नावावर एकमत होते, ज्यावर काशी विद्या परिषदेचा शिक्कामोर्तब होतो. अशा प्रकारे संन्यासी शंकराचार्य बनतो. यानंतर शंकराचार्य दशनामी संप्रदायातील कोणत्याही एका संप्रदायाची साधना करतात. शंकराचार्यांचं महत्व काय? तर शंकराचार्यांचा दर्जा हा सनातन धर्माच्या महान गुरूंचा आहे. बौद्ध धर्मातील दलाई लामा आणि ख्रिश्चन धर्मातील पोप हे त्याचे समकक्ष मानले जातात. आदिगुरु शंकराचार्यांच्या नावाने या पदाची परंपरा सुरू झाली. तर अशी होते शंकराचार्यांची निवड आणि शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड प्रक्रिया लवकरच सुरू होईल.